नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो काही वाक्य मोठी आश्वासक असतात मनाला धीर देतात उभारी देतात असेच एक वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते आणि ते दिसले की मनातील खंत नाराजी दुःख सारे कमी होते नाहीसे होत नाही पण नक्कीच कमी होते निदान त्या क्षणापुरता तरी कमी होते पण जर आपण स्वामींच्या सतत नामस्मरण करत राहिलो तर ते कायमचेही नाहीसे होईल पण तसे आपल्याकडून होत नाही कारण आपणच आपले वढाड वढाड मन जरा फुरसत मिळाली की इकडे तिकडे भटकू लागते सुख चैनीच्या मागे लागते आणि काही काळाने परत आपण नाराज होतो असे हे चक्र आयुष्यभर चालूच राहते आणि असे चालू राहते म्हणून तर आपण हे आपले सामान्य जीवन जगतोय स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष तसे ते दत्ताचेच अवतार समजले जातात दिगंबर अवतार पद्मासनात बसलेले हाती एक मनी तो कसला हे माहीत नाही चेहरा युगायुगाचा खुना दाखवणारा सारे काही पाहून झाले आहे काही पाहायचे बाकी राहिलेले नाही असे दर्शवणारा वृद्ध पण तेजस्वी तेजाचे वलय असणारा भक्तजन त्यांना अनेक रूपात दाखवतात अगदी माऊलीच्या रूपात सुद्धा पण त्यांचे नित्याचे रूप एकच पद्मासनात बसलेले रूप कोणतेही असले तरी प्रत्येक प्रतिमेखाली एकच वाक्य असते भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनातील भय चिंता दूर करणारे आहे माणसाला शेवटी काय हवे असते सारे काही मिळाले तरी आपले कोणी आहे कधीच आपल्या हाकेला धावून येईल पाठीवरून ममत्वाने हात फिरविल आणि म्हणेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या एका वाक्याने संकटे अडचणी संकटाचा सामना करायला लढायला दहा हत्तींचे बळ अंगी येते स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्तजन आहेत सर्वत्र पसरलेले आहेत स्वामींच्या लीला आणि चमत्कार अनेक आहेत पण खरा चमत्कार एकच त्यांच्या प्रत्येक प्रतिमेखाली लिहिलेले हे वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ एवढाच आहे की तू पुढे हो माझ्यावर विसंबून अवलंबून राहू नकोस तुझा मार्ग तूच चाल मी काही तुला उचलून कडेवर घेणार नाही तुझा हात पकडूनही तुला चालवणार नाही मी तुझ्या मागे आहे पडला झडलास तरी मी तुला हात देईन पण तू चालायला सुरुवात तर कर मला स्वतःला या गोष्टीचा अनेकदा अनुभव आलेला आहे एखादी अडचण आलेली असते दूर होणार नाही असे वाटून मन निराश होऊ लागते अशावेळी समर्थांचे ध्यान केले स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी असे म्हटले की धीर येतो कोणतेही संकट कोणतीही अडचण कायम राहत नाही पण ती असतानाच काळ निभावून जाण्यासाठी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे कोणीतरी म्हणणारे हवे असते कधी पाठचा भाऊही पाठीशी राहत नाही अशा वेळी समर्थ राहतात माणसाला समर्थ करतात म्हणूनच त्यांनी स्वामी समर्थ हे नाव धारण केलेले असावे माणसाला समर्थ करतात मानसिक दृष्टीने कणखर करतात ते समर्थ स्वामी समर्थ अगदी लहान बालकापासून ते मोठ्यांपर्यंत गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत भित्र्यापासून तर तेरन गाजी तेरंगाजीपर्यंत सामान्यजनापासून ते ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येकाला कोणीतरी पाठीशी हवे असते अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पाठीशी शाबासकीचा हात हवा असतो खेळाडूंना पाठीशी उत्साह देणारे चालते हवे असतात तरुणांच्या पाठीशी प्रेमाची नजर हवी असते आणि वृद्धांना पाठीशी आधार हवा असतो सीमेवर लढणाऱ्या जवानांना काळजी करणारे घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुझ्यासाठी असे ममत्वारे म्हणणारे आपले पाठीशी हवे असतात प्रजेला पाठीशी जाणता राजा हवा असतो तर राजाला जीवाला जीव देणारी प्रजा पाठीशी हवी असते हे न सपणारे चक्र आहे आणि यामुळे तर जग सुरळीतपणे चालले आहे म्हणूनच स्वामींच्या दर्शनांचे स्मरणांचे महत्व कधीही नुसती स्वामी समर्थ ही अक्षरे पाहिली तरी लगेच स्मरण होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बघितले तर जीवन सुफल होते जेव्हाही आपण कोणत्या संकटात समस्यात किंवा दुःखात असू तेव्हा स्वामींचा फोटो आपण बघू तेव्हा स्वामींच्या फोटोच्या खाली लिहिलेले असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तेव्हा मनाला एक धीर मिळतो एक आधार मिळतो आणि पुढे चालत राहण्याची जिद्द अंगात येते म्हणूनच तुम्हीही एकदा स्वामींकडे विश्वासाने बघा स्वामी नक्कीच तुम्हाला धीर देतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद